जाना ठीक है थैंक यू अपन बाकी से पूछा भी बोलूँ अरे आई ना ये जरा फोन चार्जिंग ला लाऊं प्लीज ओके ओके थैंक यू थैंक यू हेलो अरे मी बोलती है तू कसा काय उचलला फोन बोला गर्लफ्रेंड जी अरे वा कुशीत दिसतंय काय घेतलं वाटतं प्रधान सरांनी परत कामावर आमचे प्रधान सर ग्रेट आहेत अगं त्यांनी माझं रेझिग्नेशन लेटरच हरवलंय अरे काय हो रा मी त्यांना म्हटलं तुम्ही ड्रॉअर मध्ये ठेवलं होतं तर माझ्या समोर चार वेळा त्यांनी ड्रॉअर उघडलं आणि दाखवलं मला पण त्यांना ते काही सापडलंच नाही ते मला म्हणाले आपण का वेळ घालवतो मला माहिती होत तू इथेच येणार आहेस परत त्याने भरपूर फाईलचा गठ्ठा दिलाय माझ्याकडे आणि म्हणाले खूप दिवस सुट्टी झाली आता जरा काम करा मी कोर्टातच निघालोय सो हॅपी फॉर यू बास नाही तर मला काम सुचणार नाही बाय बाय ओके बाय 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 एक मिनिट ईशा ईशा ऐक ना माझं एक प्लीज काम करशील मी आता कोर्टात पळतोय लगेच पण मी एक फाईल विसरलोय घरी हा त्याचं हिअरिंग पुढचं आहे ते आणशील प्लीज हा बेडरूम मध्येच आहे माझ्या ड्रॉअर मध्ये आहे रेग्युलर सिव्हिल सूट नंबर 112/2013 हा टाकळकर वर्सेस मागते हा असं लिहिलं असेल वर हा प्लीज आण हा मी पुढे होतो कोर्टात ओके बाय 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 बस ना आता मी तुला काम सांगितलं ना आता बाय 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 प्लीज काम करा ती लवकर मला पळू दे आज चार हिअरिंग्स आहेत ओके बाय 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 ऍडव्होकेट चौधरींचं घर कुठे हे काय थँक्यू हेच आहे चला ऍडव्होकेट ओम चौधरींचं हेच घर आहे ना मला वाटतं काहीतरी चुकतंय हे नसावं ओमचं घर काय हे कोण आहे हा माणूस आपण बेल वाजवून त्यांना सांगूया का त्यांच्या घरात कोणीतरी घुसलंय म्हणून तरी माहिती पण नसेल कदाचित चल ओम चौधरी आहेत का घरात हा कोणाचा आवाज आहे कोणतरी कोण आहे ओम चौधरी आहेत का नाही आहे तू घरात नाही हो का मग आणखी कोणी आहे का बाकी कोणी नाहीये तुम्ही नंतर या अहो मला जरा भेटायचं होतं त्यांना पण तुम्ही त्याला फोन करा आणि भेटा ना त्याला हा नाही फोन केला होता मी पण लागत नाही हो फोन आता त्यातला मी काय करू अहो बाकी कोणी आहे का घरी म्हणजे आम्ही सासवडून आलोय ओमचे आई बाबा आहेत का हे बघा कोणी राहत नाही इथे धना जयेश सगळे घर सोडून गेलेत फक्त ओम राहतो इथे या तुम्ही हा अहो असं कसं म्हणताय तुम्ही म्हणजे मी ओमच्या आईशी फोनवरती बोललेली आहे तुम्ही जरा दार उघडता का म्हणजे मला बोलायचंय तुमच्याशी मग तुम्ही कोण आहात काय काम आहे तुमचं ईशाची आई आहे मी ईशाची आई
हो हो मी ओमची मानलेली आजी आहे. कशाला आलात तुम्ही? तुम्ही जा लवकर इथून जा. नाही नाही तुम्ही मला ओळखलेलं दिसत नाहीये. ईशाची आई आहे मी. ईशाची आई आहे आणि अहो मध्ये ओमचं आणि ईशाचं भांडण झालं होतं ना म्हणून काळजी वाटली मला म्हणून बोलायचंय मला जरा. नाही हो भांडण वगैरे काही झालं नव्हतं. हा भांडण झालं होतं हो पण आता ईशाला सगळं कळलेलं आहे. आम्ही ओमचे खरे नातेवाईक नाही आहेत ना. ईशाने तुम्हाला सांगितलं असेल ना म्हणजे तिला कळलं तेव्हा ती खूप रागवली होती पण आता सगळं ठीक आहे. आणि बघा ओमच्या आई वडील तर इथे राहत नाहीत. त्यांचं डायवोर्स झालंय ना. पण तुम्ही काही काळजी करू नका. तुम्ही जा तुम्ही जा तुम्ही जा. हो काय गडबड आहे तुमची? चला निघा चला. ए म्हातारे पाणी दे मला. मराठी कळत नाही तुम्हाला? काय बोलली म्हातारी? चला निघा फुटायचंय तुम चला. म्हातारे पाणी देते की आत येऊ? नाही नाही देते. तुम्ही थांबा इथेच थांबा. तुम्हाला पाणी देऊ का मी? सांभाळ ना प्लीज. कोणाच्या नादी लागली ही दीपा? ती बाई कोण होती आणि माणूस कोण होता तो? ओम कुठे आहे? पण तुम्ही शांत व्हा. नाही होणार आहे शांत. मी नाही होणार आहे. एवढी मोठी गोष्ट आपल्यापासून लपवून ठेवली या मुलीने. आता समोर असते ना माझ्या दीपा एक कानफाटात दिली असते तिच्या. कोण समजते ही स्वतःला? आपण आपलं प्रत्येक वेळेला तिच्या पायाशी जायचं. इशू काय झालं बाळा? काय झालं? हा जेव ना काय झालंय तुला? आणि हिने बिंदास त्या मुलाबरोबर हिंडायचं. हा लाज नाही वाटत तिला? मी तुला सांगते ना दीपा ही हल्लीची पिढीच अशी नालायक आहे. वर तोंड करून आम्हाला सांगणार की आमचं आयुष्य आहे आम्ही हवं तसं घालवू आम्ही हवं तसं जगू. आणि आम्ही जर सांगायला गेलो की बाळांनो आम्ही आई वडील तुमचे आम्हाला हे बघवत नाही आम्ही जन्म दिलाय तुम्हाला तर हे विचारायला सुद्धा त्यांना लाज वाटणार नाही ग की आम्ही सांगितलं होतं तुम्हाला जन्म द्यायला कशाला दिलात? स्वातंत्र्य पाहिजे ना स्वातंत्र्य पाहिजे. हे स्वातंत्र्य नाही दीपा हा स्वैराचार आहे. स्वतःच्या आयुष्याची वाट लावून घेईल ना तेव्हा कळेल हिला. मी ना आता तिला घरामध्ये कोंडून ठेवणार आहे सर. बस तुम्ही तर रागवले आहात म्हणून तुम्ही असं बोलताय. आपण जरा शांतपणे विचार करूया. दीपा त्या मुलाला फॅमिली नाहीये. ती बाई काय म्हणली ऐकलंस ना तू? कोणी नाहीये त्याला. कोण आहे कुठला आहे आपल्याला काहीही माहिती नाहीये. नक्की हेच कारण आहे का आणखीन काही केलंय त्याने तिच्या बरोबर? एक दिवस आपल्याला येऊन सांगेल नाही तर की मी आई होणार आहे म्हणून. मग काय करायचं आपण? असं सांगितल्यावर काय करायचं? अगो बाई येशू असं कसं झालं? तू नको काळजी करू असं म्हणायचं का बघत बसायचं नुसतं? तुम्ही खूप टोकाला जाऊन विचार करताय. आपली इश्यू अशी नाही आहे ती असं काही करणार नाही. दीपा ही गोष्ट जर आपल्यापासून तिने लपवून ठेवली तर ती कुठलीही गोष्ट लपवून ठेवते. ठेवू शकेल. आली आहे मोठी. म्हणे मला मोठ्या बाबांसारखं व्हायचंय. तुला माहितीये मोठ्या बाबांनी आपल्या घरामध्ये पहिल्यापासून ट्रान्सपरन्सी ठेवली आहे. ठेवली आहे की नाही? मग ती नाही दिसली हिला? हा हे बघ मला मान्य आहे की घटना घडल्या घडल्या तिला नसेल सांगवलं गेलं. तिलाही शॉक बसला होता सगळं मान्य आहे मला. पण सगळं शांत झाल्यानंतर तेव्हा तर सांगू शकली असती की नाही? का आपण घरातले मूर्ख आहोत? नाही नाही आता हे ऐकून घेणार आहे. इतके दिवस ना खूप शांतपणाने ऐकून घेतलं सगळं. इशू बाळा करत समजून घेतलं तिला. आता नाही बस तुलाही सांगून ठेवते दीपा. तुला जर उलटून बोलली ना ती तिथल्या तिथे एक ठेवून दे तिला. नालायक मुलगी. एवढ्यासाठी पुण्यात ठेवलं तिला आपण? मी काय म्हणते आपण ईशाच्या घरी जाऊन बघू. नाही 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 तिथे तर मी पाऊलही टाकणार नाहीये. मागच्या वेळी मला म्हणाली आई फोन करून यायचंस
फोन केल्याशिवाय कशी आलीस? आता कळतंय ग मला फोन का करायचा ते. म्हणजे हे धंदे निस्तरायला वेळ मिळतो ना तिला, म्हणून फोन करायचा याच्या आधी. चला आपण आपण सगळं मोठ्या बाबांच्या कानावर घालूया, त्यांना सांगूया. म्हणजे ते दीपा, यावेळेला जर मोठ्या बाबांनी नमतं घेतलं ना, मी ऐकणार नाही, मी गप्प बसणार नाही अजिबात. बा झाला आता मुलं बघायला सुरुवात करायची. बा झाला पोरखेळ. बस पाणी. चला चला. काय चला बिला काय नाही, इथेच बसून राहायचं. नाही म्हणजे एक काम झालं. कोणतं काम? अरे तुला एवढं पाणी आणून दिलं काम नाही का? अरे तू शिकलायस का? हो तर, बारावी फेल आहे मी. अरे बापरे, बारावी फेल एवढा मोठा घोडा झाला? बारावी फेल? अरे आमच्या जयेशच्या क्लासला जा, ताबडतोब पास होशील. त्याची बरोबर शाळा घेतली आमच्या गुरुजींनी. अरे जाऊ दे रे, हाणामारीचा विषय नको. तू काय खाल्लंयस का? नाही ना, सकाळपासून नाश्ता पण नाही केला. बघितलं ना, आपले मालक लोक असेच असतात, काम करून घेतात पण खायला देत नाहीत. अरे बघ, सगळा दिवस उन्हात बसून सुकून गेलायस तू. चल तुला काहीतरी खायला देते. पालक आवडतो का तू? पालक काय? अरे पालकची भाजी. अरे चांगला पप्पा आहे तर सेलर सारखा पहलवान होशील. चल ये तुला खायला देते. नको आजी, ते आमचे मालक आहेत ना, लय सर्किट डोक्याचे. अरे तो स्टेशनवर गेले, स्टेशनवर किती प्लॅटफॉर्म असतात, एका प्लॅटफॉर्म वरून दुसऱ्या प्लॅटफॉर्म वरून जातानाच कितीतरी वेळ लागेल. बरं प्लॅटफॉर्म तिकीट घ्यायला गेला तर एवढी मोठी रांग असते, आणि तिकीटी शिवाय गेला तर बस झालं, संपला. मग चल चल चल, आज चल तू. बघ बघ बघ, पुढे पुढे. ये बाळे, हात स्वच्छ धुतलेस ना? ये. अरे पुसलेस का? काय काय हरकत नाही. अस अरे इकडे तिकडे काय बघतोस? आमच्या घरात चोरण्यासारखं काही नाहीये, मला सोडू ना. म्हणजे जोक जोक. बर बस 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 बस. सुरू कर. पण आजी. अरे मी एरवी काही म्हटलं नसतं रे, पण काय ना, आज आमच्या देवाचा वार आहे. तेव्हा एका प्राण्याला म्हणजे एका माणसाला असं जीव घालायचं असत. खा. प्रसादच आहे रे, नाही म्हणू नकोस. अरे बाळा तू काळजी करू नकोस, धना आली ना तर मी कळवेन तुला. हे बघ मी स्वतः तुला फोन करेन. हे बघ ही ही डायरी घे, कामताने मला डायरी दिलेली आहे, ह्याच्यात तुझा नंबर लिहून घे. अरे आम्हाला काय करायचंय धनाला इथे ठेवून? हे बघ आता तू सुद्धा ना आमच्याकडे राहिलास तर तुझे आई वडील सुद्धा ना ऐका तुला शोधत आमच्याकडे येणार. एक काम कर, तू फोन नंबर लिह, फोन नंबर लिह तुझा. नाही बरं, आधी जेव नंतर फोन. का नंबर आधी लिहितोस नंतर जेव? बरं बरं, जेव जेव जेव. अरे हातात पेन घेतलंय तर लिहून टाकणार नंबर. आजी लिहू
जेऊ की तुमच्या प्रश्नांची उत्तर देऊ? हा बर 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 हा लागली आहे ना भूक, मी म्हणत होते ना. आवडला? हो. आजी, अरे खा रे, प्रसादच आहे, सोडता येत नाही, खावं लागेल. हो, किती भात वाढतय, एखादी मस पण इतकं खात नसेल. प्राण्यासाठीच आहे. नाही म्हणजे असं बोलू नये रे, प्राणी माणूस सगळे सारखेच असतात ना. कशी आलीस तू? आता शेतावर गेला होता आणि बाबा पोस्टात, आई एकटीच होती घरात. मी बोचकं बांधलं आणि पळून सुटले. खूप हाल केले घरच्याने माझे. दादाने तो खूप मारलं मला. गुरुजी, हे कुठं आणि दादा त्याच्या मागावर आहेत. अगं, हा माणूस म्हणत होता त्यांनी त्याला शेतात बांधून ठेवलंय म्हणून. ऐक, रडू नकोस, तुझा भाऊ आला होता घरी तुला शोधत. तू घरात नाही म्हटल्यावर तो आला लगेच. त्याच्याबरोबर हा माणूस आला होता. त्याला इथे पाऱ्यावर ठेवून गेलाय तो स्टेशनवर तुला शोधायला. पण तू आधीच कशी इथे? आमची भाजीची गती इकडे यायला निघते ना, मी गाडीत लपून बसले होते आणि आले इकडे. पण गुरुजींना काही करणार नाहीत ना, त्यांना काही झालं ना तुम्ही जीवते. हो ग हो, काळजी करू नकोस, काही होणार नाही त्याला. ओम दादा, ओम दादा कुठे? अगं, त्याच्याकडे फोन नाही आहे ना, आणि कामत पण कुठे गेलेत कोण असतो. आपण ईशाला फोन लावूया. ईशा ताई ना? अगं हो ग, त्यांचं जमलं ना परत. तू बाहेरच आहे, थांब मी फोन आणते. अरे 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 अरे, खाल्ल्याबरोबर असं पडू नये, बरं नाही ते. हे घे आजी. आजी आजी खरंच, आजी खरंच आता मला काहीच नको. मला मारायचा प्लॅन केलात की काय? अरे काय नाही, बडीशेप आहे बघ, खाल्लं चांगला पचतंय. नको नको आजी, खरंच आता मी काही खाल्लं ना तर माझा जीव जाईल. नको. बरं चल, ठीक आहे, मी जाऊन झोपते. हा, तू इथे बस आणि लक्ष ठेव, कोणाला यायला दे नको, कोणी आलं तर घालून दे. हा, हो माझी आई. मी झोपते. काय बसतो असं? हा असच चांगलंय. गेली वाट तू पांडुरंगा. तुम्ही कोण? मी
हॅलो हॅलो ईशा अग, मी आजी बोलते. अगं ओम कुठे आहे? त्याला लवकर घरी यायला सांग. कोर्टात गेलाय, काय झालं? इथे संकट आलंय आमच्यावर. अगं तू घरी येतेस का प्लीज? अगं धनाचा भाऊ गुंडाने घेऊन आलेला आहे. घराबाहेर गुंडाला बसवलंय त्यांनी. लवकर ये ना प्लीज, लवकर येतेस ना. हा मागे आला होता तेव्हा असाच धनाला धमकावून घेऊन गेला होता. ओम पण नव्हता आणि जयेश पण क्लासला गेला होता. तेव्हा पण मी एकटीच होते आणि कामतही नव्हते. अग धना इकडे आहे. ती बरी आहे पण तू लवकर घरी ये, मला मदत हवी आहे. ग हे बघ, बाहेर एक गुंड बसवलाय धनाच्या भावाने, पण तू त्याला घाबरू नकोस, तो आपलाच आहे. आपलाच? अग मी खाऊ घातलाय त्याला, त्याने आपल्या घरातलं मीठ खाल्लंय, म्हणून तो आपल्याशी वाईट नाही वागणार. तुम्ही ठेवा फोन. हा ये ग, ये लवकर ये.